आढावा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत पलूस तालुक्यातील खंडवचवाडी ज्यात शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार येईल असा म्हणजे अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं आज वातावरण तयार आहे. कसं विकास जरूर करा, सगळ्याचा विकास झाला पाहिजे. विकास झाला नाही असं नाही, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. बघा आता ऊसाची अवस्था काय आहे, द्राक्ष बागायतदारांच्या लोकांची अवस्था काय आहे. काम भरपूर चांगलं आहे, भरपूर मे भरपूर काम आहे. आता आमचा धनगाव ते खंडवाडी रस्त्याला 6 कोटीचं मंजूर करून दिलाय की नाही, 6 कोटी भरपूर मंजूर केलाय. आणि शेतकऱ्यांनी या जायला चांगलं झालंय ना, ते ऊस वगैरे बाहेर काढायला. शेतकऱ्यांसाठी पण ऊस दर वगैरे चांगला पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला राज्यात आता पुन्हा सत्ता येईल असं वाटतं? काँग्रेस काय ना, योजना 1500 रुपये दिली आणि इकडे तेला डबा 2200 रुपये केला, काय त्याचा फायदा नाही ना. त्यामुळे सत्ता ही बदल झाली पाहिजे. प्रॉब्लेम निसरा सचित्र पाईपलाईनची योजना आणली पाहिजे, शासनाने आणली पाहिजे. वैयक्तिक कराय परवडत नाही, 1 लाखाचा पूर्ण खर्च येतो 1 एकराला आणि तेवढं उत्पन्न नाही. कल्पना सत्ता येईल राज्यात, सत्ता येईल काँग्रेस, शरद पवार, राज्य नाना पटोले. ही महागाई कशी वाढली, काय झालं, कशी कमी झाली पाहिजे, काय नाही, काय सुद्धा लक्ष नाही त्यांना. काय काय अशी काय वाढली महागाई, महागाई काय वाढली, काय सगळं वाढलेलं नाही महागाई. भाजप येणार पण आमच्या इथं बाळासाहेब नोकरी वगैरे त्याच्या संदर्भात आणखीन जरा वाढ करावी, त्यासाठी आणखीन कुठतरी फॅक्टरी वगैरे काढावी असा विषय. बाहेर जे बाहेरच्या राज्यातले जे आपले ही जात्यात उद्योग चालल्यात. नमस्कार, पलूस न्यूज एक्सप्रेसच्या राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत पलूस तालुक्यातील खंडवचवाडी या गावामध्ये. पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण असावा हे आपण या माध्यमातून जाणून घेत आहोत. या माध्यमातून या परिसरातील विकासासाठी काय करायला पाहिजे ह्याही गोष्टी आपण जाणून घेत आहोत. चला तर मग, राज्यात कुणाचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं? राज्यात शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार येईल असं आमची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं आज वातावरण तयार आहे. काय प्रश्न आहे? शेतकऱ्याला ज्या पायाभूत सुविधा मिळायला पाहिजेत त्या सर्वच पायाभूत सुविधा जीएसटी मुक्त होऊन मिळायला पाहिजे. आज जीएसटी मध्ये शेतकरी पूर्णपणे चेपला जातोय आणि शेतकऱ्याच्या हातात कुठलीही बाब राहिलेली नाही. अगदी निसर्गापासून, निसर्ग तर शेतकऱ्याच्या बाजूनं नाहीच पण सरकारही शेतकऱ्याच्या बाजून नाही. ज्या काय भरपाई अमुक तमुक ह्या ज्या गोष्टी दिल्या जातात ही निव्वळ शेतकऱ्याची थट्टा केली जाते. आज 10 रुपये 20 रुपये किंवा 50 100 रुपये 70 80 रुपये ही जी जर विमा कंपनी जर नुकसान भरपाई शेतकऱ्याला देत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. विमा शेतकऱ्याचा विमा किंवा शेती पिकाचा विमा याच्या स्थिती घेताना काही निकष नाही पण देताना 100 निकष लावले जातात आणि त्यात शक्यतो संपूर्ण गाळलं काही हातात येत नाही शेतकऱ्याला. ह्या विमा कंपन्या जगवण्याचं काम सरकार करते, त्या विमा कंपन्या मोठ्या करण्याचं काम शेतकऱ्याच्या शेतकरी मोठा झाला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे अशी भावना ह्या राज्यकर्त्यांची नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येला मार्ग स्वीकारायला लागलाय. आज 3200 रुपये जर सोयाबीनला दर मिळत असेल आणि सोयाबीन एका पोत्याला खर्च जर 42 ते 4500 रुपये जर एक पोत उत्पादनाला खर्च येत असेल तर तो शेतकरी कसा वर येणार. आज तेलाचा डबा 1200 रुपये झाला म्हणजे आम्हाला ही लाडकी बहीण केवढ्याला पडली. इकडे याचे दर वाढले, डाळीचे दर वाढले, सगळ्या मालांचे दर. ह्या पीएम किसान ही आमची थट्टाच आहे एक प्रकारे. आज आम्ही 1 एकर बागायती शेती जर पिकवायची म्हणलं तर 1 लाख रुपये आम्हाला खर्च येतो. 1 लाखापाठीमागे 18000 रुपये आमची जीएसटी जाते. मग ती बियाण्यात असेल, खतात असेल, औषधात असेल किंवा बाकी बाबीत असेल, ज्या सुविधा आम्ही शेतीत वापरतो त्याची जीएसटी आमची 18000 जाते आणि आम्हाला 6000 देतात. म्हणजे आमची 18000 घेत आहेत, आम्हाला 6000 देऊन आमची थट्टा करतायत. असाच प्रकार आहे, आमचीच बोट आमच्या डोळ्यात घातल्याचा प्रकार आहे. ह्याच बाबतीत सगळ्याच बाबतीत असं होत चाललंय आणि शेतकरी संपत चाललाय. उद्या आज भविष्यात शेतकरीनं जर शेती सोडली तर हा देश अडचणीत येईल. हे राज्य अडचणीत शेतकऱ्याला चांगले दिवस यावे म्हणून जर शेतकऱ्याचे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, मग वीज असेल, पाणी असेल, बी बियाणं असेल, खत असेल,
कमी किमतीत उपलब्ध करून दिले, उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला तर शेतकरी तुमच्याकडे आधारित तुमचं काय गणित आहे, म्हणजे किती त्याला परसेंटेज मिळाला उत्पादनाच्या? आता कुठल्याही उद्योगधंद्यात खर्च जो उत्पादन खर्च आहे त्याच्यावर नफा आकारूनच त्याचा दर काढला जातो, तसंच शेतीचं सुद्धा उत्पादन खर्च याच्यावर नफाचे टक्केवारी ठेवूनच त्याचा दर निघाला पाहिजे, हे सरकार ते करत नाही. उत्पादन खर्च सरकार बघत नाही, उत्पादन खर्चात शेतकऱ्याची मेहनत विचारात घेतली जात नाही, त्याचं सगळं कुटुंब 24 तास राबतं ह्याच्या त्याच्या जी काही ऊर्जा त्याचा विचार केला जात नाही. एक सर्वसामान्य गोष्ट सांगतो तुम्हाला की प्राथमिक शाळेतला शिक्षक किंवा एखादा कर्मचारी त्याच्या ऊर्जेचा हिशोब लावून त्याचा पगार ठरला जातो, पण शेतकऱ्याच्या ऊर्जेचा त्याची किती ऊर्जा खर्च झाली, किती गॅलरी खर्च झाली याचा विचारच केला जात नाही, पण दर मात्र सगळे वेगळे ठरवतात. काय आता दिवाळीला काय मिळालं की नाही काय कारखान्यांनी? गेल्या वर्षी 150 जो फरक द्यायचा मान्य केला होता आंदोलनात, आम्ही जे मान्य करून घेतलं होतं ते सुद्धा आजही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्हाला हे दर दिल्याशिवाय मागली फरक जे मान्य केलाय मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी सगळ्यांनी मान्य केलाय, कलेक्टरनी तसे आदेश दिले होते, आणि ते जर हे होणार असेल तर त्या कारखान्याला गाळप परवाने देऊ नयेत अशी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली, आणि तसा आदेश निघालाय पण अजून अंमलात आलेला नाही. गेले वर्षाचे 50-100 जो फरक आहे तो अजूनही आम्हाला मिळाला नाही, आणि चालू दराची कुठली घोषणा झाली नाही, त्यामुळं आंदोलन केल्याशिवाय आमची अपेक्षा आहे की निदान 37 वर दर आम्हाला मिळावा ही आमची संघटनेची किंवा आमच्या नेत्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे. आमची पुरुष परिषदेमध्ये आम्ही जाहीरही केले, त्या दृष्टीनं सरकारनं लवकरात लवकर विचार करावा आणि ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लावाव्यात. अन्नधान्यता आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, आणि आंदोलनाचा पुन्हा ठपका आमच्यावर ठेवू नये, कारण अगोदर आम्ही सेजन चालू होण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवल्या, पण त्या दृष्टीने सरकारनं वाटचाल करावी अशी आमची अपेक्षा आहे. आंदोलन करणं हा आमचा काय हेतू नसतोय, काय सरकारला नुकसान किंवा शेतकऱ्यांना नुकसान व्हावं किंवा कोणाला नुकसान व्हावं म्हणून आम्ही आंदोलन करत नाही, पण आमच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करतोय, आमचा हक्क आम्हाला मिळाला आणि आंदोलन करायची गरजच लागणार. तुम्हाला राज्यात यायला पुन्हा सरकार येईल? या राज्यात सरकार जरी यायचं असेल तर आता तशी आटीतटीची लढत आहे, महाविकास आघाडी महायुती. मला असं म्हणायचं नाही की बाबा महायुती झाली पाहिजे किंवा महाविकास आघाडी झाली पाहिजे, तर हा बदल असावा, परिवर्तन असावं. जोपर्यंत बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, तोपर्यंत कुठलाच विकास होत नाही. नाहीतर वस्तुस्थिती अशी झाली आहे की कुठलाही पक्ष असू दे, मला एका पक्षाविषयी बोलायचं नाही. एका पक्षाची अशी अवस्था झाली आहे की माझ्या कोंबड्यानं भांग दिली तरच पाठ होईल, दुसऱ्याचा कोंबडा वरडल्यानंतर पाठ होणार नाही, अशातला भाग नाही. म्हणजे दुसऱ्या एखाद्याला संधी द्याना तो बी विकास करेल की तो विकास करणार नाही असं नाही, परंतु बदल असावा. सरकारने योजना दिली द्या, पण तो योजना दिली असताना एक लक्षात ठेवा, जी योजना तुम्ही समजा रुपया दिला तर 10 रुपये तुम्ही लगेच त्याच दिवशी वसूल करताय, जरूर वसूल झाला पाहिजे, पण महागाई वाढवताना असंख्य क्षेत्रात महागाई वाढली, GST वाढली, तुम्ही घेताय रुपयान करताय 10 रुपये लगेच लगेच थोड्या दिवसात लगेच महागाई वाढवून ठेवताय, मग जनतेने काय करणार? थोडं म्हणजे आमिष दाखवू लागत होते, कसं आहे एखाद्या शिर्डीला कसं आहे वाला शेंडा दाखवल्यानंतर तेवढ्या पुरती शिर्डी खुश होते आणि पुन्हा तुम्ही तिला मागणं चपराकी मारताय. तशी अवस्था झाली आहे की तुम्ही दाखवायचे दात वेगळे चावायचे दात वेगळे आहेत. तुम्ही योजना आणता बरोबर आहे, तुम्ही सगळे करता, पण त्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश वेगळा असतो. या तुम्ही एका काय करताय, एका गालावरती तुम्ही मऊ हात फिरताय, दुसऱ्या गालावर तुम्ही कानपडात मारताय, म्हणजे ही पद्धत नको आहे. कसं विकास जरूर करा, सगळ्याचा विकास झाला पाहिजे, विकास झाला नाही असं नाही, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. बघा आता ऊसाची अवस्था काय आहे, द्राक्ष बागायतदारांच्या लोकांची अवस्था काय आहे, मूल मजूर करणाऱ्या लोकांची अवस्था काय आहे, अवस्था तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणार तुम्ही? तुम्ही काय झाले माहितीये का, ह्या आमदार लोकांनी आमदारांनी खासदारांनी जेवढे बगल बच्चे आहेत ना तेवढ्याचनी मोठे केले ना, जवळच्याचनी मोठे केले, पण तळागाळातल्या जनतेपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही सर. त्यांची अवस्था काय आहे, त्यांची अपेक्षा काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, ह्या तळागाळापर्यंत डायरेक्ट तुम्ही जाऊन तुम्ही त्यांच्या भावना समजू शकत नाही ना, तो पण निव्वळ कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवू नका. आणि ही जो आजकाल म्हणजे ही जी राजकारणाच्या बाबतीत या गोष्टी घडायला येत ना, वरच्या पातळीवरती वरच्या देवळला कोणीही कुठल्या पक्षात गेलं जर आलं गेलं तर चालतंय, ते तुम्हाला चालतंय, आणि खालच्या पक्षात गेलं तर एकमेकाच्या मानगुटी बसताय, हाना माऱ्या होत्यात, एकमेकाच्या येणं जाणं बंद होतंय, वाटा अडविले जातात, एकमेकांना अगदी पाण्यात घालून बघितलं जातं, म्हणजे ह्या गोष्टी खाली का घडतात? म्हणजे एवढं कट्टर वागून खालचे कार्यकर्ते काम करतात तुमच्यासाठी, परंतु त्यांचा वैयक्तिक दृष्ट्या त्यांचा काही विकास होत नाही. हा कार्यकर्त्यावरती अन्याय साहजिकच आहे,
कुठल्याही पक्षासुद्धे कार्यकर्त्यावरती अन्याय होतोय. मेन जे तुम्ही नेते केलेत ना ते हाताशी धरले तेवढेच बघा, कुठल्याही पक्षात जाऊन बघा तुम्ही, जेवढे आपल्या हाताखाली जेवढे नेते आहेत ना तेवढेच म्हणजे त्यांचाच विकास झालेला आहे. वैयक्तिक विकास त्यांनी स्वतःचा केलाय, मंत्र्याबरोबर आपला सगळा विकास झाला पाहिजे म्हणून त्यांचा विकास झालाय. आणि त्यांच्या हाताखाली जे पळणारे जे कार्यकर्ते आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी काय करावं? त्यांना नुसतं तुम्ही काय नुसती बाटली दावली जेवण दिलं म्हणजे पळाले म्हणजे झालं का त्यांचा विकास? तुम्ही एवढीच आम्ही दाखवली त्यांना, त्यांचा वैयक्तिक विकास बघा, त्यांची काय अपेक्षा आहेत बघा, त्यांचे प्रश्न काय आहेत बघा, त्यांचे व्यथा काय आहेत बघा. वैयक्तिक तुम्ही वैयक्तिक चार लोकांशी जरूर शिल्प सामान्यांच्या व्यथा कुणीच समजून घेतले नाही. आता अशा मतदारसंघाला लक्षात घ्या, आता ही अटीतटी लढत होणार आहे. जशी म्हणतात ना बरोबर कुस्ती सोडवायला लागते ना, अशी अवस्था आहे पलूस तालुका पलूसकडे बरोबरची कुस्ती आहे पलूस कडे गाव तालुक्यात. त्यामुळे मी निश्चित सांगू शकत नाही हाच येईल असं. निवडून येणाऱ्या आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा? काही नाही, निवडून येणाऱ्या आमदारांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा रे आता जे काय आता जनतेच्या सामान्य माणसांची जे काय अपेक्षा आहेत ज्या भावना आहेत द्या की बाबा रे महागाई पूर्ण पहिली कमी करा, अगोदर पहिली महागाई कमी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव आला पाहिजे, द्राक्ष बागाचा शेतकरी संकटात आहे, ऊस शेतकरी संकटात आहे, आणि जेवढ्या त्यातपुरत्याच तुम्हाला तुम्ही तेवढ्या योजना आणता आणि बंद करता असा तर ह्या योजना कंटिन्यू चालू होती जेणेकरून सामान्य शेतकरी संकट बाबत त्याचा देखील विकास व्हावा. वाटतंय राज्यात आता विधानसभेची निवडणूक लागली पुन्हा सत्ता येईल राज्यात असं तुम्हाला वाटतंय? सत्ता आमच्या इतर भागात सांगायचं म्हणलं तर विश्व राज्यात कुणी सत्ता येईल असं वाटतंय? राज्यात काँग्रेस बदल होईल असं 100% बदल म्हणजे महागाई वाटली जास्त त्यामुळे. आणि आपल्या पलूसकडे गाव मतदारसंघामध्ये विकासासाठी आणखी इथं काय करायला पाहिजे? विश्वजित कदमांचं काम भरपूर चांगलं आहे, भरपूर मे भरपूर काम आहे. आता आमचा धनगाव ते खंजवाडी रस्ता 6 कोटीचं मंजूर करून दिलाय त्याने, 6 कोटी बरोबर मंजूर केलाय. आणि शेतकऱ्यांनी या जायला चांगले झाले ना, ते ऊस वगैरे बाहेर काढायला शेतकऱ्यांसाठी पण ऊस दर वगैरे चांगला पाहिजे ऊस दरासाठी त्यांनी आता काम केलं पाहिजे. हा केलं पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला तर सगळं आहे एवढं सांगायचं आहे. सामान्य लोकांचं काम झालं पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला राज्यात आता कुणी सत्ता येईल असं वाटतं? काँग्रेस बदल होईल असं वाटतं. का बरं वाटतं? बदल महागाई असल्यामुळे महागाई वाढली, बदल हा पाहिजेच. बरं आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये सध्या कोणाच्या हवा? विश्वजित कदम साहेब. का बरं? कारण त्यांच्या आता कामे भरपूर आहेत, करतात, लक्ष देतात, त्यामुळे तेच निवडून येतात. आणि निवडून आल्यानंतर त्यांनी तुम्हाला तरुणांसाठी काय करायला पाहिजे परिसरामध्ये असं तुम्हाला वाटतं? परिसरामध्ये आता लक्ष देतात असते असं जास्त काही नाही, म्हणजे आता व्यवस्थित चालूच आहे सगळं तरुण. ओके, राज्य सत्ता काँग्रेस ते यांना सर काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतं. बरं बदल होईल असं काय वाटतं? कसं आहे भाजपनं महागाई वाढवली सगळे लोकांना, योजना 1,500 रुपये दिली आणि इकडे तेला डबा 2,200 रुपये केला, काय त्याचा फायदा नाही ना. त्यामुळे सत्ता ही बदल झालीच पाहिजे काँग्रेस सत्ता. आणि पलूस कडेगावचे जे निवडून येणारे आमदार असतील त्यांनी काय करायला पाहिजे? आणि त्यांनी भरपूर केले आहे. आणखी काय करायला पाहिजे? जेवढे त्यांनी आमच्या ज्या अपेक्षा त्यापेक्षा जास्त केले, भरपूर दिले, जास्त केले. भरपूर गावातले लोक कर्मचारी कामाला आहेत भरपूर, परत गावात रस्ते केलेले आहेत, गावात निधी भरपूर दिला, भरपूर काम केले. म्हणजे आमच्या गावाकडच्या पेक्षा अपेक्षा जास्त मी त्यांनी भरपूर केलेले गावात, आणि 100% आमचे विश्वकर म्हणजे निवडणे. आम्ही म्हणतोय काँग्रेसची महाविकास आघाडीची यावी, पण आता तसं काही चित्र दिसणं झालंय. आंबेडकरांचा स्वतंत्र लढत्यात, जरांगे पाटील स्वतंत्र, बच्चू कडू संभाजीराजे स्वतंत्र, त्यामुळे मत विभागणी जर झाली तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मला सांगा आता पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये आणखी विकासाचं काय काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणखी काय करायला पाहिजे या परिसरासाठी तुमच्या गावासाठी? आता या परिसरासाठी काही करायसारखं राहिलेलं नाही, पण करेल तेवढं थोडंच असतंय, कोण किती बी करावं. शेतकऱ्यांसाठी शासनानं कर्जमाफी द्यायला पाहिजे होती. चालू वर्षी पाऊस इतका झालाय, अजून पाणी आहे राहणार, अजून स्व पाणी आहे राहणार. निसरा सचित्र पाईपलाईनची योजना आणली पाहिजे, शासनानं आणली पाहिजे. वैयक्तिक करायला परवडत नाही, 1 लाखाच्या पूर्ण खर्च येतो 1 एकराला.
आणि तेवढं उत्पन्न नाही. सचित्र पाईपलाईन केलं उत्पन्न निघल, पण आता पैसे घालाय नाही ती. राज्यात सत्ता येईल काँग्रेस, शरद पवार काय ते नाना पटोले. आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये निवडून येणारे आमदार असतील, त्यांनी ह्या परिसरासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? काय केलं नाही, आमचं तर गाव सुजलाम सुफलाम करून ठेवले. आणखी काय करायला पाहिजे सर? आता काय जागा ठेवलेच नाही काम करायचं, एक नंबरच काम सगळं एक नंबर. ओनली बाळासाहेब राज्यात असं वाटतं राज्यात महाविकास आघाडीची येणार, बदल होणार 100%. अहो यांनी काय केलं मला सांगा की ही विचारती सांगते ती. हे बघा सांगून दे, ही म्हणतात 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं, हिने सांगावं 70 वर्षात काँग्रेसनं काय नाही केलं ती त्यांनी सांगावं एक दोन शब्द की आमकं काम केलं नाही 70 वर्षात. काय केलं नाही म्हणण्यापेक्षा काय करायचं राहिलंय तेवढं हिने सांगायचं महाविकास. अहो नुसतं ही कसं आहे सांगू का, लोकांची दिशाभूल करायचं काम चालू आहे. लोकांची शक्तीपीठ काढायचं, एसटी फुकट करायची, परत आमच्या घरातल्या बायका त्या देवाला जाणार, घरात हाताला भाकरी करून खायची पाळी येईल आणि कुणाचा फायदा करायला लागल्यात. प्रत्येक गोष्ट बघा, ह्यांच्या स्वार्थापोटी हिने कोणतंही हिंचं नियोजन आहे सरकारचं. या बाबा ही महागाई कशी वाढली, काय झालं, कशी कमी झाली पाहिजे, काय नाही, काय सुद्धा लक्ष नाही त्यांचं. मला सांगा पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये आणखी विकासासाठी काय करायला पाहिजे? पलूस कडेगाव मध्ये विकास काम करायसाठी काय करायचं ठेवलंच नाही बाळासाहेब कालमाने, आणि साहेबांनी पण काही ठेवलं नाही. संरक्षण भिंती झाल्या, फुल झालं नदीवरच, रस्ते सगळे झाले, ती कारखाने झाले, ती सुतगिरण्या झाल्या, ती आणि सगळं ओके पैकी चालू आहे सगळं. विधानसभेची निवडणूक लागल्या राज्यात कुणाही सत्ता येईल असं मला वाटत. सत्ता माहिती येणार आहे ते सर, काय नाही काम काय आले ते काय महागाई काय अशी काय वाढली महागाई, तेव्हा महागाई काय वाढली, काय सकट वाढलेलं नाही महागाई. मला सांगा आता आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे सध्या? सध्या कसं होत आहे, वातावरण सेम आहे, वातावरण सेम आहे, फक्त कार्यकर्त्यांचा रोष काय नेत्यांवर, गाव लेवल नेत्यांवर, बाकीच काय विषय नाही. मग आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये जे निवडून येणारे आमदार असतील आणखी या मतदारसंघासाठी काय करायला पाहिजे? बघा बाळासाहेबांनी पण भरपूर काम केलं, संग्राम देशमुख पण भरपूर काम केलं, आम्ही दोघांना पण आवडलं. आणखी काय करायला पाहिजे? येणारे नवीन विकास कामच करावे, कोण पण येऊ दे त्यांनी विकास काम, सगळाच विकास झालेला आहे. आता काय करायसारखं ठेवले, दोन्ही पण नेत्यांनी केलेलं आहे, आता येणारे नवीन कालावधीत काय होईल ते. काय वाटतंय राज्यात यायला कुणाची सत्ता येईल? बाळासाहेब. राज्यात कुणाची सत्ता येईल? भाजप येणार, पण आमच्या इथं बाळासाहेब. निवडून येणारे आमदार तुम्ही काय अपेक्षा करता या परिसरासाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करायला पाहिजे? ऑनलाईन सेवा झाल्या, त्यात काय काय अडतं त्यात ती झालं पाहिजे, दूर झाली पाहिजे, दूर झाली पाहिजे. महागाई जरा वाढल्या त्यात कमी केलं पाहिजे, कारण महागाईनं आता लय झाली आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे लय हाल झाले, त्याच्यावर पण जरा काहीतरी विचार केला पाहिजे येणाऱ्या सरकार. राज्यात विषय महत्वाचा नाही, आमचा मतदारसंघातला फक्त बाळासाहेब विश्वजित कदम. ठाकरे ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस ठिकाणचे महाविकास आघाडीची सत्ता यावी असं. हा का बरं बदल हवा असं वाटतं? बदल म्हणजे महागाई बघा ना तुम्ही, महागाई काय नाही, याच्या अगोदर कुठं वाढत होते महागाई? नेहमी वाढत राहणार नाही, वाढतच नव्हती ना, ह्याच्या अगोदर कुठं वाढत होती दाखवा ना तुम्ही पहिल्या ह्याच्यातने, लोकांची ही दाखवा तुम्ही महागाई काय काय. महागाई वाढल्यामुळे तर मनमोहन सिंग सरकार गेलं ना, आणि त्यानंतर त्याचं सरकार. नाही नाही त्याचा काय विषय नाही, ते लाटेवर गेलं, मोदी साहेबांच्या लाटेवरती गेले. सगळ्यात एक महत्वाचं कारण महागाईच पण होतं, गॅसची टाकी पण किती 400 वर गेलंच नाही ना, आता 1100-1200 वर गेलत. मग मला सांगा आता आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये जे येणारे आमदार असतील त्यांनी काय विकास काम आणखी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे असा प्रश्न. हाय हाय चालूच आहे, त्यांनी शिक्षण वगैरे त्यांच्याकडं हे भेटतेच आपणाला, विद्यापीठ वगैरे आहे तेच, बाकीच आणि गावासाठी त्यांच्याकडं सुविधा वगैरे हाय भेटतेच, वरनं मंजूर करून
काय तर नोकरी वगैरे त्याच्या संदर्भात आणखीन जरा वाढ करावी, त्यासाठी आणखीन कुठतरी फॅक्टरी वगैरे काढावी असा विषय. बाहेर जे बाहेरच्या राज्यात जे आपले ही जात्यात उद्योग चालले.